कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायवारी दिंडी सोहळा यावर्षी रद्द। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र निवासा येथील निवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य ब्रह्मलीन बनसी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या दिंडीला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे क्षेत्री जगाला लला मबूत ठरणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली म्हणून ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या या दिंडीचे महत्त्व पंढरपूरमध्ये मोठे आहे। नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त मंडळाने दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। एकादशीच्या आदल्या दिवशी शासनाची परवानगी घेऊन पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका नेल्या जाईल। तेथे चंद्रभागा नदीत पादुकांना अभिषेक घालण्यात येईल। त्यानंतर आरती व क्षेत्र प्रदक्षिणा घालून पादुका पुन्हा नेवासा येथे आणल्या जातील। ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली असं हे श्री क्षेत्र नेवासा महाराष्ट्रामध्ये आणि विश्वामध्ये प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र आहे। या पैस खांबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ज्यांनी केला ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य बनसी महाराज तांबे, त्यांनी संपूर्ण जीवन या मंदिराकरता या संस्थांच्या विकासासाठी खर्ची केले आणि त्यांनीच श्रीक्षेत्र नेवासातील श्रीक्षेत्र पंढरपूर असा आषाढी पायवारी दिंडी सोहळा सुरू केला। त्याला 52 वर्ष पूर्ण होऊन यंदाचं हे 53 वर्ष होतं। परंतु देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाचा आदेश असल्यामुळे यावर्षी श्रीक्षेत्र नेवासातील श्रीक्षेत्र पंढरपूर हा दिंडी सोहळा या मंदिराचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये यावर्षी हा दिंडी सोहळा रद्द करण्यात आलेला आहे। आणि म्हणून तमाम माऊली भक्तांना वारकऱ्यांना अशी विनंती आहे की यावर्षीचा दिंडी सोहळा रद्द असल्यामुळे आपण दिंडीसाठी श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी येऊ नये। आपल्या भावना आपण आहात त्या ठिकाणाहूनच माऊलींच्या चरणी मनोमन समर्पित कराव्यात आणि शासनाच्या आदेशानुसार माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका शासन ज्या पद्धतीने परवानगी देतील त्या पद्धतीने माऊलींच्या पादुका नेवाशावरनं पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्हा विश्वस्त मंडळाचा भाविकांचा आणि नेवासकरांचा मनोदय आहे। हा आमचा सर्वांचा मनोदय आणि श्रद्धा बघून महाराष्ट्र शासनाने माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी परवानगी द्यावी अशी सर्वमती आपल्याला विनंती करण्यात येत आहे। रामकृष्ण हरी। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।